বন্ধু দেখুন আপনার এডিট অপশন আছে অ্যাপে, নমস্কার মিত্রানো, মাঝে নাম সন্দীপ বাগমারে আর মি ভিক্ষু ট্যাটু স্টুডিওচা ওনার আছে। আর খুব দিবসপাসন পেন্টিং বদল থোড়ি আমি চর্চা চাললি হতি, মানে অ্যাকচুয়ালি পেন্টিং এক থোড়স বেগড়া কনসেপ্ট হওয়া হতা আর হ্যাচ্যাত স্টডি মানে যা তুমি বগায় গেলে তর হ্যাচ্যাবরতি স্টডি ॲटलिस्ट 5 वर्षापासून ह्या पेंटिंगमध्ये काम चाललेलं आहे ॲक्च्युली। आणि ते खास रोहित माझ्यासाठी एक काहीतरी वेगळं थोडंसं वेगळं मला डिफरंट स्टाईलमध्ये पेंटिंग हवी होती, तर मला रोहितने ॲक्च्युली पेंटिंग परचेससाठी आज इकडे बोलवलं आहे। तर हे माझे मित्र रोहित यादव, आणि खूप आम्ही लहानपणापासून मित्र पण आहेत, आणि एक आर्टिस्ट लेवलला पण एक एक वेगळं एक्सपिरियन्स आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन घेत असतो नेहमी। तर तसंच आजही स्टुडिओला व्हिजिट केलं, तर थोडंसं बरं वाटलं आणि थोडंसं पेंटिंग आज घ्यायसाठी आलो होतो खास करून। तर म्हणलं 2 मिनटं एक थोडासा व्हिडिओ बनवूयात आणि थोडंसं एक रोहितसोबत चर्चा करावं, कारण की खूप हा क्षण म्हणजे खूप आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे। या टॉपिकवरती कधी बोलणं होत नाही मोस्टली, कुठले आर्टिस्ट या टॉपिकवरती कधी चर्चा नाही करत, कारण की आर्टिस्ट लेवलचा एक वर्ग वेगळा आहे, ह्याबद्दल कोणी चर्चा जास्त कोणी करत नाही। तर मी रोहितला बोललो की थोडंसं आपण एक छोटासा व्हिडिओ घेऊयात आणि त्याच माध्यमातून तुम्हाला पण थोडीफार माहिती भेटेल रोहित कुठल्या स्टाईलने काम करतो किंवा एक आर्टिस्टचं लाईफ कसे असते हे तुम्हाला थोडंसं हलकासा टच देईल रोहित तुम्हाला थोडक्यामध्ये, तर थोडंसं तुम्ही जाणून घ्या। रोहित, हे पेंटिंग जेव्हा तुम्ही करत होते, म्हणजे जेवढं ओव्हरऑल पेंटिंगमध्ये जेवढं मला डेप्थ दिसतोय, याच्या पाठ्यामध्ये जो स्टडी आहे, एक बेसिक बिगनर आर्टिस्ट असतं त्यांनासाठी तुम्ही एक थोडंसं एक छोटंसं एक वाक्यामध्ये जर तुम्ही त्याला सांगत असेल की एक स्टडी पार्ट म्हणजे काय असतं, म्हणजे जसं की सिलेबसमध्ये ज्या काही बऱ्याच गोष्टी असतात पण त्यातून बाहेर पडून जाऊ एक वेगळा कलाकार जावा बनतो, जसं की तुम्ही एक सिलेबस सोडून तुमचं एक प्रॅक्टिस ब्रेक करून जाऊ, तुम्ही एक तुमच्या स्टाईलला जाऊ तुम्ही जाता, त्यावेळेस तुम्हाला काय काय स्ट्रॅटेजी म्हणजे म्हणण्यापेक्षा तुम्हाला काय एक एक्सपिरियन्स आणि काय गोष्टी होती स्टडी केल्या पाहिजे तुम्ही। नमस्कार, चित्रकार मी रोहित यादव। सरांनी विचारल्यासारखं एक कॉलेज इयरमध्ये एक स्टडी अभ्यास वेगळाच असतो, आणि त्यानंतर कॉलेज इयरमध्ये आम्ही एक हे केलं की तो स्टडी केला आणि त्याच अभ्यासावरनं आम्ही एक दृष्टी एक दूरदृष्टी किंवा दृष्टी एक प्राप्त करतो आपण, ती मिळवली मी मिळवता म्हणजे मिळवण्याचा प्र ह्याच्यात शोधतच आहे, जे काय मला साध्य होतं दिसतं आहे मला एक दूरदृष्टीसारखं एक वेगळा अनुभव येतो मला, एक त्याच दृष्टीच म्हणता येईल, जसं साधू महाराज किंवा संत ते एका दृष्टीसाठी साधना खूप दिवस वर्ष करत असतात, कित्येक तरी वर्ष ते करत असतात, तसं मी 5-6 वर्ष आले ह्या क्षेत्रामध्ये करतो आहे मी पासआउट झाल्यापासून, आणि त्याच साधनेमध्ये प्रवासामध्ये माझ्या अभ्यासामध्ये बघण्यामध्ये ऑब्झर्वेशनमध्ये हा सगळा दृष्टिकोन आला, आणि परत मी समुद्राच्या ह्याच्यावरती शेवाळांवरती अभ्यास करतो, मान्सून शेवाळांवरती पण करतो, मान्सून जेव्हा येतो तर जास्त करून समुद्र शेवाळावरती करतो, आणि जेव्हा समुद्र जेवढं डिप्ट आहे जेवढं खोली अंधारसारखी जाते त्याच बेसिकवरती मी एक हे केलं होतं पेंटिंग। आज सर पण मला मान्य होते की वेगळ्या विषयावरती मला काय पाहिजे म्हणून पेंटिंग, जसं माझ्याकडे हे होतंच हा ॲक्च्युली विषय कोरल विषय आहे, खूप महत्त्वाचा विषय आहे तो कोरल विषय, शेवळ एक आपण त्याला इंग्लिश वर्ड एक कोरल, त्याच्यावरती रोहितची पीएचडी झालेली आहे ॲक्च्युली, चालूच आहे अजून पण अभ्यास चालूच आहे त्याच्यावरती, रिसर्च त्याच्यावरतीच करतो मी आणि पेंटिंगसुद्धा म्हणजे लिखाण सगळं वगैरे सगळं त्याच्यावरतीच असतं माझं, उठल्यापासून झोपसपर्यंत कोरलशिवाय दुसरं काय आणि पेंटिंगशिवाय दुसरं काहीच नसतं माझ्याकडे, चर्चेला पण तेच, अभ्यासात पण तेच, बघण्यात पण तेच, दुसरं काही बघतच नाही मी आणि फुल टाईम आर्टिस्ट आहे। आणि सर मला अजून एक विचारत होतं की पेंटिंग मागचा जो एक आर्टिस्ट आहे तो असतो तो पैसा असतो या फक्त त्याला एक त्या विषय मांडत असतो त्याच्यात जे भौतिक व्यवहारामध्ये त्यासोबत चालत असतात, म्हणजे नेमकं ॲक्च्युली एक आर्टिस्ट विचार काय करतो, म्हणजे एक पेंटिंग जाऊ करतो तो एक फक्त सेलिंग म्हणून करत असतो का त्याच्या मागचा त्याचा एक स्टडी अभ्यास असतो का, किंवा आतला एक जो स्टडी मागचा एक साधना तुम्ही जे करता त्याच्यात त्याला तुम्ही बाहेर रिफ्लेक्ट करता असं काय आहे का त्याच्यामध्ये? बरेच आर्टिस्ट आताचे आहेत तसे, काय पैशांसाठी पण पेंटिंग केलं जाते त्याला कमर्शियल पेंटिंग म्हणतो आपण, त्यात बरेच देवदेवान त्यांचे हे असतात किंवा अजून वॉल पेंटिंग असे कमर्शियल पेंटिंग असतात ते पैशांसाठी केले जातात, तर मी तसं नाही, मी फुल टाईम आर्टिस्टच आहे, मी जे काय करतो ते पेंटिंगच करतो, माझ्याकडे जे काय अवेलेबल आहेत त्यातच मी हे माझ्याकडे जे काय म्हणजे मी जे काय झाले माझ्याकडून जे प्रोडक्ट बाहेर निघाले जगासमोर ते मी मानतो आणि त्याच म्हणजे ह्याच्यात हे करतो मी, तसं जसं आहे तसंच, मग एखाद्याने मला बोलला की आपण ह्याच्या जागी दुसरा कलर करून दे आणि मला हे पेंटिंग पाहिजे, मी म्हणतो नाही
माझ्याकडून जसं झालंय तसंच ते घ्या, ॲप्सेप्ट करा, तुम्हाला होत असेल तर नाही चालते वा, मी तसं हे करत नाही. आपला सेलिंग हा भाग नाही, माझा सेलिंग हा भाग नाही आहे. मी प्रॉपर कलाकार आहे, माझ्याकडून जे काय घडेल ते कलेतूनच सगळं रिप्रेझेंट साधनेतूनच बाहेर पडतं सगळं. आणि ऍक्च्युली हा स्वभाव म्हणजे हे ऍक्च्युली कलाकाराचा स्वभाव असतो तळकी फळ. आणि हे अंधारामध्ये ठेवून कुठल्या गोष्टी नाही होत्या ऍक्च्युली. जे काय आहे ते तुम्हाला डायरेक्टली ते बोललं की घ्या किंवा चालतं, कारण तुम्हाला त्यातलं नॉलेज नसेल तर तुम्ही ते पेंटिंग घेण्यामध्ये काही अर्थच नाही ऍक्च्युली बघायला गेलं तरी. म्हणजे तो त्याचा एक नॅचरल स्वभाव आहे, तो तुम्ही ह्याचा वाईट नका मानून घेऊ तुम्ही बघत असाल तर. थोडंसं त्याला त्यातली तुम्हाला थोडीशी माहिती पाहिजे ऍक्च्युली, त्याला आवड पाहिजे, तेव्हा तुम्ही ते पेंटिंग घेऊ शकता. कलाकार हा फक्त एक पैशाचा भुकलेला नसतो, तर थोडीशी त्यात थोडी तारीफ केल्यानंतर ना तो हे पेंटिंग तुम्हाला असंही भेटू शकतं. असं नाही की तुम्हाला पैसेच द्यायला लागतात कुठले. आणि हे कमर्शियल आर्टिस्ट असू दे किंवा फुल टाईम आर्टिस्ट असू दे, त्याचा एक बेसिकली तो एक स्वभाव असतो. तर ह्या पेंटिंगमधून अजून बरेच काही तुम्हाला व्हिडिओ अजून अपडेट होतील, कारण की मी अजून हे पेंटिंग माझ्या स्टुडिओला प्रेझेंट करणार आहे. तिथले माझ्या जेवढे पण दिग्गज जे लोक आहेत हे पेंटिंग खास बघण्यासाठी येणार आहेत माझ्याकडे, तेही व्हिडिओ मी रोहितच्या चॅनल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला टाकेल व्हिडिओ. आणि हे पेंटिंग कसं सेल करणार आहे मी, कुठलं किती लेवलला पेंटिंगची किंमत जाणार आहे, कारण की मी एक कमर्शियल आर्टिस्ट आहे ॲक्च्युली. आणि पेंटिंग विकणं आणि पेंटिंगला कुठल्या ठिकाणी कुठल्या पेंटिंगला कुठं पोहोचवणं हे माझं काम आहे. आणि मी ॲक्च्युली टॅटू आर्टिस्ट आहे, आणि माझं एक विमान नगरमध्ये माझं एक टॅटू इन्स्टिट्यूट आहे, त्याचा मी एक पार्ट आहे. पार्ट म्हणण्यापेक्षा मीच तिथला मेन आहे. तर हे पेंटिंग अजून तुम्हाला ह्याच्यावरती व्हिडिओ तुम्हाला अजून अपडेट भेटत जातील, पुढं कसं व्हिडिओ काय होतं, पुढं कसं आपण काम करूयात, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी हळूहळू एक गोष्टी तुम्हाला अपडेट होत राहतील. व्हिडिओ त्या चॅनल रोहितच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये थोडीशी लिंक माझी पण टाकेल, म्हणजे माझं वर्क तिथं तुम्हाला बघायला भेटेल. आणि रोहितचं तुम्हाला कॉन्टॅक्ट जे काय आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. आणि हे पेंटिंग मी ॲक्च्युली परचेस केलेले आहे. हे पेंटिंग परचेस केलेले आहे, हे कमीत कमी पेंटिंग मी 12 लाख रुपयाला परचेस केलेले आहे. आणि हे छोटी अमाऊंट नाही आहे, आणि कलेसमोर ती अमाऊंट काहीच नाही आहे ॲक्च्युली. तर हे पेंटिंग मी ॲक्च्युली 12 लाख रुपयाला परचेस करतो आहे. आणि याचे डॉक्युमेंट जे काही प्रोसेस आहे हे सगळे प्रोसेस करून हे सगळ्या गोष्टी करूनच मी पेंटिंग घेतो ॲक्च्युली. आणि काही चेक दिले रोहितला, त्याची इच्छा असेल तर तो व्हिडिओ बनवेल त्याचा, तर माझा पार्ट नाही ॲक्च्युली. तर तो तुम्हाला बघायला भेटेल. आणि काय तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती पेंटिंग करायचं असेल, तुम्हाला कोणी डिप्रेशनमध्ये असतं, कोणी हॅपी असतं, तर प्रत्येक विषयावरती तो त्या विषयावरती तो काम करतो. आणि तो विषय खूप इम्पॉर्टंट असतो, आणि त्या विषयावरती काम करून तुम्हाला त्यातून बाहेर काढणं हा खूप टफ विषय असतो, त्यामुळे ते एक साधनेतूनच येतं. आणि पेंटिंगची 12 लाख रुपये किंमत ॲक्च्युली किमतीमध्ये मी बघतच नाही त्याला. आणि हे पेंटिंग तुम्हाला काही वर्षानंतर ना खूप महाग जाणारं पेंटिंग आहे, त्याची दृढदृष्टी मला माहिती आहे की पुढे जाऊन त्याच्या पेंटिंगची व्हॅल्यू काय असणार आहे. त्यासाठी मी आणि त्याचे प्रोसेस त्याचा जो अभ्यास आहे, हे जेवढी पेंटिंग पाठीमागं जाईल ना, जेवढे जुनी होत जाईल त्याची व्हॅल्यू मला भेटत जाणार. ही काय हे नाही आहे की जेवढी जुनं होईल तेवढं त्याचं ते सोनं होणार सारखं एक गोष्ट आहे ते. तर त्याची व्हॅल्यू खूप जास्त आहे, आणि ह्याची व्हॅल्यू फ्युचरमध्ये भविष्यामध्ये कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या त्या लेकमध्ये तुम्हाला भेटायला बघायला भेटेल. कारण हीच पेंटिंग मी त्यावेळेस 12 लाखाला घेतली होती, ही काही मी चुकी नव्हती केली मोठी. आणि हे पेंटिंग जाव त्या लेवलला जाऊ जाईल ते आता त्याची किंमत मी आता नाही ठरवू शकत, पण अभ्यास त्याचा स्टडी मला माहिती आहे का, त्या हिशोबाने मी ते पेंटिंग परचेस केलेलं आहे माझ्या. आणि हे पेंटिंग तुम्हाला माझ्या स्टुडिओला किंवा मी माझ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल माझ्या प्रोफाईलवरती. तर रोहित, ह्या व्हिडिओ आणि पेंटिंग दिल्याबद्दल खरंच खरं धन्यवाद, खरंच आभारी आहे. आणि थोडंसं एक व्हिडिओ जेवढं तुम्हाला होईल तेवढं लोकांपर्यंत शेअर करा, कारण की कलाकाराला तेच हवं असतं की टॅलेंटची कदर लोकांना नसते. आणि मला असं वाटतं की तुम्ही हा व्हिडिओ थोडंफार तुम्ही तुमच्या आर्टिस्ट ग्रुपमध्ये किंवा कुठल्याही कलाकार ग्रुपमध्ये तुम्ही हा व्हिडिओ फक्त शेअर करा, कारण की एक आर्टिस्टची तेवढंच एक हे असते. तर तुम्ही थोडंसं व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुमच्या. थँक्यू सर, थँक्यू. कोणतं पण चांगलं हो मस्त.